नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू फॅशन टीव्ही मराठी। आजकाल मार्केटमध्ये बरीच नवनवीन ट्रेंडी ज्वेलरी पाहायला मिळते। सध्या साडीवर नेकलेस पेक्षा जास्त चोकर घालण्याची खूप फॅशन आहे। सध्या काठापदराच्या साडीवर सुद्धा मॉडर्न लुक साठी जास्त दागिने घालण्याऐवजी फक्त चोकर घालणे पसंत करतात। त्यातही तुमचा चोकर हा जर हेवी असेल तर त्यावरती इयरिंग्स घालण्याची गरज भासत नाही, आणि तुमचा चोकर हा जर ब्रॉड किंवा हेवी नसेल तर त्यासोबत तुम्ही हेवी इयरिंग्स किंवा झुमके घालू शकता। तर सध्या कोणते चोकर हे जास्त फॅशन मध्ये आहे किंवा कोणते चोकर हे जास्त ट्रेंडिंग आहे, तर या ट्रेंडिंग चोकरचे तीन वेगवेगळे प्रकार आता आपण पाहूया। नंबर एक आहे रजवाडी चोकर। रजवाडी चोकर डिझाईन हे थोडे ब्रॉड किंवा हेवी असतात। ते चोकर डिझाईन घातल्यानंतर खूप रिच व क्लासी लुक देतात। एखाद्या सिंपल साडीवर हेवी लुक मिळवण्यासाठी तुम्ही त्यावर रजवाडी चोकर ट्राय करू शकता। या रजवाडी चोकर्स मध्ये सध्या भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात। साडीवर असा एखादा हेवी चोकर घातल्यानंतर तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज भासत नाही। नंबर दोन आहे पर्ल किंवा मोती चोकर। ही सिंपल चोकर डिझाईन घातल्यानंतर खूप इलिगंट व क्लासी लुक देते। या पर्ल चोकर मध्ये पेंडंट्स भरपूर नवनवीन आणि वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात। तुम्हाला जर सिंपल लाईट वेट आणि एलिगंट चोकर डिझाईन हवा असेल तर तुम्ही हा पर्ल चोकर नक्कीच ट्राय करू शकता। काठापदराच्या, सिल्कच्या तसेच डिझायनर साड्यांवर सुद्धा ही चोकर डिझाईन खूप शोभून दिसते। नंबर तीन आहे मॅट किंवा गेरू चोकर। लग्न समारंभात, कार्यक्रमात ही मॅट चोकर डिझाईन सध्या जास्त पाहायला मिळते। यामध्ये सध्या असे ब्रॉड चोकर डिझाईन सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे। तसेच यामध्ये पेंडंट्सचे वेगवेगळे डिझाईन्स आणि शेप्स आपल्याला पाहायला मिळतात। एखाद्या लॉंग मंगळसूत्रासोबत तुम्ही फक्त हा चोकर घातला तरी तुमचा लुक हा पूर्ण होतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा।